अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर समोरील शनी मंदिर शेजारील बेकायदेशीर अतिक्रमण आज पालिकेच्या वतीने हटवण्यात आले. कुठलीही पूर्वसूचना न देताच अतिक्रमण काढण्यात आल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण उद्योग व्यापार करीत आहोत. सोलापूर महापालिकेस आपण वापरत असलेल्या जागेसंदर्भाचा कर देखील वेळोवेळी भरत आलेले आहोत. तरी देखील आम्हाला पूर्वसूचना न देताच अतिक्रमण काढल्याने आता आम्ही करायचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. यावेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. मंगळवारी शनी मंदिर शेजारील सर्व दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. कॉर्पोरेशनचे लोक न सत्ता अतिक्रमण केलेले आम्हाला सांगितलं तर आम्ही काढत होतो. त्याने एक नोटीस नाही, नोटीस दिला तर आम्ही हे करत होतो. आम्ही 30-35 वर्षापासून इथं आहे, सोलापूरात दुकान काढलेलं आहे आणि एवढ्या वर्षापासून आम्ही धंदा करतो. तो अडथळ होत नाही, हे होत नाही म्हणून मी आम्ही आत असत होतो. कोणालाही अडथळ होत होता, थोडा असं न येतं सत्ता येऊन ते अतिक्रमण केलं. सगळी माती नुकसान करून टाकलं, सगळे सामान आम्ही सामान काढून घेत होतं, पत्र काढून घेत होतं. याने सगळं आम्ही करत होतं आणि सांगितलं नाही. अचानक घेऊन आला, कुठे नोटीस आम्हाला नोटीस केलं नाही. फक्त आज सकाळी एक तास अगोदर कोणाला सांगितलं, तुम्ही काढा सांगितलं, का काढलं नाही म्हटलं. कोणाला काय काय म्हणलं होतं तर नाही दुकान काढायला होतं. कधी सांगितलं तुम्ही म्हणलं तर कर्ज केलं त्यांनी, एवढं काढलं नाही दुकान. आम्हाला सांगितलं नाही, नोटीसुद्धा दिलं नाही. आता नुकसान करणं का टाकलं आम्हाला आणि पोट पाणी कसं आणि पर्याय जागा नाही. 35 वर्ष झालं आम्ही याच्यावर आम्ही करून काढायला. लहान लेकरं असतात, बायको असतात, सगळे कसं करणार सांगा. असा तर आम्हाला नुकसान करून टाकला, आता पर्याय जागा नाही. काय तर तुम्हाला आम्ही काढून घेत होतो, कुठं तर आम्ही अध्यास करत होतो सगळ्यांचा नाही. त्याने अध्यास मी करा, तुम्ही फार मोठं नुकसान केलं, हे उपयोगी होत नाही. असं सामान सगळी नुकसान करून गेलं त्याने अतिक्रमण.